ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निलंगा तालुक्यातील केळगाव येथे रस्ता दुरुस्तीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव पाटी ते गावापर्यंतचा रस्ता मागील अनेक वर्षापासून रखडलेला आहे। यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता, शिवाय श्वसनाचे आजारही निर्माण होत असल्याने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। केळगाव पाटी ते गावात जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून रस्त्यावर खड्डे व धुळींचे साम्राज्य निर्माण झाले आहे। याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सोसावा लागतोय। हा रस्ता तात्काळ करावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना देण्यात आले आहे। यावेळी मुख्याध्यापक भरत चव्हाण, पत्रकार जावेद मुजावर, मुजीब सौदागर, रमेश लांबोटे हे उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी बाबूराव बोरोळे, निलंगा।